पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणारे पंतप्रधान मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. या बैठकीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंध, दहशतवाद, अफगाणिस्तानातील अस्थिरता या आणि अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या चर्चेत फर्स्ट अमेरिकन आणि मेक इन इंडिया या दोन देशांच्या भिन्न धोरणांवरही चर्चा झाली. चीन आणि पाकिस्तानसह साऱ्या जगाची या भेटीकडे नजर लागली. व्हाईट हाऊसमध्ये पार पडलेल्या या बैठकीत दहशतवाद या प्रमुख मुद्द्यावर एकमत झालं. दोन्ही देश एकत्र येऊन दहशतवाद संपवू असं यावेळी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. अपनी मीटिंग में हमने टेररिज्म, एक्सट्रीमिज्म और रेडिकलाइजेशन से पूरे विश्व में उत्पन्न गंभीर चुनौतियों पर चर्चा की तथा इसमें अपने सहयोग को बढ़ाने पर भी सहमति बनाई. आतंकवाद से लड़ना और आतंकवादियों को सुरक्षित पनाहगाहों को समाप्त करना हमारी सहभागिता का एक महत्वपूर्ण भाग होगा. हम आतंकवादी संगठनों से जुड़ी हुई समान चिंताओं के संबंध में इंटेलिजेंस और सूचना के आदान प्रदान को बढ़ाएंगे तथा पॉलिसी कोऑर्डिनेशन को यथासंभव गहरा करेंगे. The security partnership between the United States and India is incredibly important. Both our nations have been struck by the evils of terrorism, and we are both determined to destroy terrorist organizations and the radical ideology that drives them. We will destroy radical Islamic terrorism. Our militaries are working every day. अमेरिकेनं पाकिस्तानी दहशतवादी सय्यद सलाउद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलंय. सय्यद सलाउद्दीन पाकिस्तानी दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या आहे. पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प भेटीआधीच अमेरिकेनं ही घोषणा केली आहे. भारतीय परराष्ट्र खात्यानं या घोषणेला दुजोरा देत अमेरिकेच्या निर्णयाचं स्वागत केलं. अमेरिकेच्या निर्णयामुळे हे स्पष्ट झालं की भारत आणि अमेरिका दहशतवादाविरोधात एकत्र लढत आहेत. It must be fought in every part of the world, and that the US and India would do this together. Earlier this morning, again, I think most of you know that the State Department did the designation of Syed Salahuddin of the Hizbul Mujahideen as a specially designated global terrorist. So I think that was a strong signal coming out of the administration that it was committed to ending terror in all forms. मुस्लिम बहुल सहा देशाच्या नागरिकांना अमेरिकेच्या न्यायालयानं कायम ठेवला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश रद्दबातल ठरवण्याच्या राज्यांच्या न्यायालयांनी दिलेले अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयानं रद्द केले. त्यामुळे इराण, लिबिया, सोमालिया, सुदान, सिरिया आणि येमेन या देशांच्या नागरिकांना 90 दिवस अमेरिकेत प्रवेश करण्यास मज्जाव करणं ट्रम्प प्रशासनाला आता शक्य होणार आहे. न्यायालयाने या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यामुळे आता ही बंदी 72 तासात लागू केली जाईल असं ट्रम्प यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. चीनच्या माओ गावठीमध्ये भूस्खलनामुळे किमान 93 जण बेपत्ता असल्याचं समोर आलंय. झिन्मो गावामध्ये घरांवर डोंगरातल्या मातीचा ढीग कोसळला. या भूस्खलनामुळे अनेक जणांना घरदार सोडून नातलगांच्या घरी आसरा घ्यावा लागलाय. स्पेनमध्ये लागलेला महाकाय बंडवा आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शेकडो अधिकारी काम करतायत. या बंडव्यामुळे सुमारे 1500 नागरिक विस्थापित झालेत. अनेक घरं, कॅम्प आणि हॉटेलना या बंडव्याचा मोठा फटका बसलाय. पाकिस्तानात रविवारी झालेल्या टँकर स्फोटामध्ये 20 गंभीर जखमींना विमानानं लाहोरला आणण्यात आलंय. बहावलपूर इथे झालेल्या या दुर्घटनेत किमान 146 जण ठार झालेत तर 118 जण जखमी झालेत. मृतांपैकी अनेकांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करणं आवश्यक आहे. लंडनमध्ये एका व्यक्तीचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप करत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला हिंसक वळण लागल्यानं अनेकांना अटक करण्यात आली आहे. एडिस फ्रेडरिको दा कोस्टा याला ट्रॅफिक सिग्नलवर पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप होतोय. लंडनमध्ये दगडफेक सुरू असताना लिंकनशायरमध्ये काही जण अंडी फेकण्यात गुंग होते. मात्र हे कोणतं आंदोलन नव्हतं तर ही होती जागतिक अंडीफेक स्पर्धा. यामध्ये अनेक वेगवेगळ्या फेऱ्या असतात. अगदी ऑस्ट्रेलिया, जर्मनीपासून अनेक देशांमधले स्पर्धक यात भाग घेतात.
अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियामध्ये एक वेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. ही स्पर्धा होती जगातल्या सर्वात क्रूर कुत्र्यांची. 3 वर्षांची 57 किलो वजनाचा मार्था ही कुत्री या स्पर्धेची विजेती ठरली. कोलंबियातील मेडलिन शहराजवळ ग्युटेप जलाशयात 160 पर्यटकांची बोट बुडाली. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला तर 31 जण बेपत्ता आहेत. बहुतांशी पर्यटक हे कोलंबियनच असल्याचं कळतं. तिबेटमधल्या मानसरोवर यात्रेला ब्रेक लागलाय. सिक्कीम इथून नथुला खिंडीतून असलेल्या यात्रेच्या मार्गावर 47 यात्रेकरूंचा पहिला जत्था गेला अडकून पडलाय. हे यात्रेकरू 19 जूनला चीनच्या हद्दीत प्रवेश करणं अपेक्षित होतं, मात्र खराब हवामान आणि भूस्खलनामुळे रस्ता बंद असल्यानं त्यांना थांबवण्यात आलं. त्यानंतर 23 जुलै रोजी यात्रेकरूंना पुन्हा एकदा जाण्याचा मार्ग मोकळा होईल, मात्र त्यावेळी चीनी अधिकाऱ्यांना त्यांना जाऊ दिलं नाही. यात्रेकरूंच्या सुरक्षेचा विचार करता खराब झालेल्या रस्त्यावरून पाठवणं योग्य नसल्याचं कारण दिलं जातं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.